सध्या सर्वत्र फुटबॉलचा फीवर पाहायला मिळतो, त्यात इंग्लंडच्या संघानं क्वार्टर फायनल गाठल्यानं इंग्लंडमध्ये अगदी जल्लोषाचं वातावरण आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबला 140 वर्षांची परंपरा आहे. या क्लबची आज आपण सफर करणार आहोत आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेलेंसह. मी आलेलो आहे, सोबत माझा पसारा आहे, ट्रायपॉड आहे, बॅग आहे. मी म्हटलं कुठे आलोय, जरा बाजूला नजर टाका. सर आलेक फर्ग्युसन, थोडा क्लू लागतोय. कमॉन, मी मँचेस्टरमध्ये आहे आणि मँचेस्टरमध्ये म्हणजे मँचेस्टर युनायटेड क्लबला मी आलेलो आहे आणि आज मँचेस्टर युनायटेड क्लबची टूर मी तुम्हाला करवणार आहे. हा क्लब 1910 साली वर्ल्ड वॉर 2 मध्ये बॉम्ब करून उद्ध्वस्त झालेला होता आणि त्याच्यानंतर या क्लबचा भव्यपणा आता तुम्ही बघताय. जगातला सर्वोत्तम क्लब मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद, बार्सिलोना या काही क्लबपैकी हा क्लब आहे, पण या क्लबला तोड नाही आहे. त्यांनी त्यांचा इतिहास ज्या पद्धतीने पाळलेला आहे ते सगळंच अजब आहे. पहिल्या फोटोमध्ये मी तुम्हाला अलेक फर्ग्युसनला दाखवलं, दुसऱ्या फोटोमध्ये मागे सर बॉबी चार्ल्टन आहेत आणि त्याच्या मागं हे भव्य मँचेस्टर युनायटेड स्टेडियम. बोलत नाही, चला आज माझ्या बरोबर मँचेस्टर युनायटेड क्लबची टूर करा. चला, म्युनिक टनलमध्ये आलं की वेगळंच वाटतं. त्याचं कारण या क्लबनी पचवलेलं दुःख इथं कळतं. या सगळ्या स्मृती मँचेस्टर युनायटेड क्लबनी मनापासून हृदयाशी राखून ठेवलेल्या आहेत आणि ही जी ज्योत तुम्हाला दिसतीय ही ज्योत त्याचीच निशाणी आहे. कारण त्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचं स्मरण हे या क्लबला आणि या क्लबच्या पाठीराख्यांना कायमचंच आहे. विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात, परंतु हे दुःख बाजूला सारून पुढचा प्लाक हा खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये ते सांगतात, बिफोर द ट्रॅजेडी ॲट म्युनिक द क्लब बिलॉंग टू मँचेस्टर, बट आफ्टरवर्ड्स मँचेस्टर युनायटेड या क्लबची स्थापना झाली आणि त्याला जगाला पादाक्रांत केलं. याला म्हणतात स्पिरिट. मँचेस्टर युनायटेड क्लबनी खूप मोठी सुखदुःख पचवलेली आहेत. 6 फेब्रुवारी 1958 दिवस हा या क्लबकरता अगदी काळरात्र ठरलेला होता. संघ मँचेस्टरचा म्युनिकला मॅच खेळायला चाललेला असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि 2 खेळाडू सोडून सगळी टीम त्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडली. हा आघात खूप प्रचंड होता, परंतु फक्त 13 दिवसांचा अवधी होता ज्याच्यामध्ये या क्लबने आपला गेलेला तोल सावरला आणि परत ते मॅच खेळायला बाहेर पडले. 1910 साली वर्ल्ड वॉर 2 मध्ये या स्टेडियमवरती जोरदार हल्ला झालेला होता आणि हल्ल्यामध्ये सगळं स्टेडियम उद्ध्वस्त झालेलं होतं. 2010 साली या स्टेडियमची शताब्दी पूर्ण झालेली आहे, कारण हे स्टेडियम नवीन बांधलं गेलं आहे, परंतु आत्ता जे आपण चालतो आहे हा ओल्ड टनल आहे. या ज्या 2 भिंती आहेत याच फक्त शाबूत राहिल्या, बाकी लाकडाचं अख्खं स्टेडियम जळून खाक झालं. परंतु त्याच्यानंतरसुद्धा या मैदानाची भव्यता आणि या मैदानाची इतिहास हा कमी होत नाही. काय लिगसी आहे बघा, सगळंच अद्भुत आहे. मँचेस्टर युनायटेडची टूर आणि इथला लाल रंग हा डोळ्यात भरतो आहे. खास रूम, खास एंट्रन्स, क्लबचे मालक, डायरेक्टर्स हे इथं राहतात आणि ह्या इथनं मॅच बघतात. त्यांच्यासाठी सगळी सोय ही स्पेशल असते आणि का असू नये, कारण त्यांना इथनं मॅच बघायला मिळते. आणि ह्या सीटवरनं जे दृश्य बघायला मिळेल मॅचचं ते अफलातूनच असणार. ही जी जागा आहे, प्लेयर्सचं एंट्री इथनं होती, या टनलमधनं होते आणि जे मँचेस्टर युनायटेडचे लोक आहेत ते ह्या बाजूने एंट्री करतात. त्याचं कारण त्यांचे फॅन्स जे असतात ते इकडे असतात. इकडं थोडंसं बघा, आणि ज्या वेळेला गोल होतो तेव्हा गोल झाल्यानंतर याच कॉर्नरमध्ये येऊन, तुम्ही कॉर्नर पण बघू शकता, या कॉर्नरमध्ये येऊन
ते सेलिब्रेशन करतात जोर जोरात, कारण प्लेअरच्या फॅमिलीज या कॉर्नरमध्ये बसलेल्या असतात. पण ह्या एंट्रन्स, प्लेअरच्या एंट्रन्सचा टनल आणि हे सगळं बघणं फॅन्टास्टिक. प्लेअरची एंट्री आणि या ॲलीमधनं फिरायला मिळतं आहे, जे गेल्या टूरमध्ये मला फिरायला मिळालेलं नव्हतं. मँचेस्टर युनायटेडची ही टूर नक्कीच मला वेगळी दृश्य दाखवते आणि वेगळा अनुभव देते. व्हिजिटिंग टीम आणि होम टीम या इथं बसतात आणि इथं बसून रिझर्व प्लेअर मॅचेस बघतात. हा मँचेस्टर युनायटेडचा कंट्रोल बॉक्स आहे, सिक्युरिटी कंट्रोल बॉक्स. 76,000 प्रेक्षकांना कंट्रोल करणं ही सोपी गोष्ट नाही. 3,500 कर्मचारी मॅचच्या दिवशी इथे या सगळ्या गोष्टी बघत असतात. या कंट्रोल बॉक्सची मजा अशी आहे की 76,000 प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याचा स्वच्छ फोटो हे बसल्या जागेवरनं काढू शकतात, इतकी सिक्युरिटी सिस्टीम स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला सांगून खोटं वाटेल पण 11 मिनिटांमध्ये हे स्टेडियम जर काही अपघात झाला तर रिकामं होऊ शकतं, इतकी इथली सिक्युरिटी सिस्टीम स्ट्रॉंग आहे. बाकी मैदान हे खुर्च्यांनी भरलेलं आहे आणि हा एकच एरिया हा तुम्हाला दिसेल की इथे कमीत कमी सीट्स आहेत, कारण इथे मानवी आयुष्याला महत्त्व आहे. व्हीलचेअरमध्ये असलेल्या अपंग लोकांसाठी हा खास एरिया राखून ठेवला आहे. 2 खुर्च्यांच्यामध्ये जी मोकळी जागा आहे तिथं व्हीलचेअरमधला फुटबॉल रसिक प्रेक्षक बसतो आणि त्याला मदत करणारा जो आहे तो त्याच्या शेजारी बसतो. आणि याच्या मागं जो स्टँड आहे, हा स्टँड इथं 3,100 सीट्स आहेत. अवे टीम विरुद्ध खेळणाऱ्या टीमच्या सपोर्टर्ससाठी हा स्टँड राखून ठेवण्यात आला आहे. मँचेस्टर युनायटेड मैदानाची भव्यता ही या जागेवरनं लक्षात येते. आणि समोर मोठा जो स्टँड आहे तो इथले 25 वर्ष मॅनेजर असलेल्या सर ॲलेक फर्ग्युसन यांचा स्टँड आहे. 26 वर्ष त्यांनी इथं मॅनेजर म्हणून काम केलं. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना हा बहुमान देण्यात आला की ह्या स्टँडचं नाव त्यांनी बदललं. या एका स्टँडमध्ये 22,000 लोकं बसतात. 22,000. मँचेस्टर युनायटेडची टूर चालू झालेली आहे. हे ग्राउंड रियली मॅटर हू यू सपोर्ट, वेअर यू फ्रॉम, यू व्हेरी वेलकम हियर दिस मॉर्निंग, सो व्हेरी वॉर्म वेलकम टू मँचेस्टर युनायटेड. यू हियर द होम ऑफ युनायटेड एट ओल्ड ट्रॅफर्ड, ऑल्सो कॉल्ड द थिएटर ऑफ ड्रीम्स बाय सर बॉबी चार्ल्टन. दिस इज द लार्जेस्ट प्रीमियर लीग ग्राउंड इन द कंट्री, होल्ड्स अराउंड 70